नमस्कार श्रीनंदन रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हे अशा पद्धतीची झणझणीत फिश करी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी आपण नदीतले मासे घेतले आहेत हे समुद्रातले नाहीत गोड्या पाण्यातले मासे आहेत हे आतून सगळे स्वच्छ करून घ्यायचे आहेत ह्याच्यावरचे खवले काढून आधी घ्यायचे आणि नंतर ज्वारीच्या पिठाने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मासे कसे स्वच्छ करायचे याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर शेअर करीन हे स्वच्छ धुवून त्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि आता त्याला मॅरिनेट करू करून ठेवायचं आहे मॅरिनेट करण्यासाठी मी दोन चमचे मीठ वापरत आहे आणि हळद वापरत आहे हळद मी एक ते दीड चमचा घालणार आहे हवे असल्यास तुम्ही याला लिंबू रस देखील लावू शकता म्हणजे माशाचा जरा वास कमी येतो आता हे सगळं आपण व्यवस्थित माशांना पुसून घ्यायचं आहे हे मासे तुम्ही फ्राय देखील करू शकता मासे फ्राय कसे करायचे याचीही रेसिपी मी अपलोड करणार आहे हे अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मॅरिनेट सगळ्या माशांच्या तुकड्यांना व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचं आहे जेणेकरून मासे चवीला लागतात हे मॅरिनेट आपण पंधरा ते वीस मिनटं करून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटात चांगलं मुरतं आणि नंतर आपण ह्याची करीक बनवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आतनं देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे आतमध्ये जर घाण राहिली तर मासे कडवट लागतात आणि चव खराब लागते हे अशा पद्धतीने आपण मॅरिनेट करून ठेवलं आहे तोवर आता आपण करीसाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करू त्यासाठी मी घेतलं आहे खोबरं अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे कोथिंबीर आणि पुदिना आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे एकसारखं बारीक त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीनं अगदी एकजीव करून घ्यायचं आहे मोठं मोठं नाही करायचं हे अगदी एकसारखं बारीक झालं की करीला दाटसरपणा येतो थिक होते करी आता एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवू दोन मोठे चमचे तेल मी वापरले आहे तेल थोडेसे कमी वापरावे माशाला तेल सुटते त्यामुळे दोन चमचे तेल पुरेस आहे आता हे तेल चांगलं कडकडीत झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाला टाकायचा आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा आता हे तेल चांगलं कडकडीत झालं आहे त्यामध्ये मी मसाला टाकत आहे जे वाटण आपण केलं आहे लसूण खोबऱ्याचं ते टाकणार आहे जेवढे मासे असतील त्याच्या प्रमाणात वाटण घ्यायचं आहे जेवढे थिक ग्रेवी आपल्याला हवी आहे त्या प्रमाणातच वाटण घ्यायचं आहे आता हा मसाला आपण चांगला करपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे पाच मिनटात मसाला आपला चांगला भाजला जाईल सुरुवातीला गॅस मोठा ठेवा नंतर मध्यम गॅसवरती आपण चांगला मसाला परतून घ्यायचा आहे हे बघा आता आपला मसाला चांगला भाजत आला आहे त्याला व्यवस्थित तेल सुटलं की आपण त्यामध्ये गरम मसाला एक मोठा चमचा गरम मसाला मी घेतला आहे तो व्यवस्थित परतला की त्यामध्ये लाल तिखट घ्यायचं आहे तीन चमचे मी लाल तिखट घेतलं आहे हे घरी बनवलेलं लाल तिखट आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं चा। व्यवस्थित भाजून घ्यायचं कारण चटणीचा वास येऊ नये हे चांगलं परतल्यानंतर यामध्ये आपण पाणी ओतणार आहे पाणी शक्यतो कोमट करून ओतायचं आहे म्हणजे त्याला कट चांगला येतो गार पाणी ओतलं की कट येत नाही हे बघा आता चांगलं तेल सुटलं आहे ह्या मसाल्याला यामध्ये आता आपण पाणी ओतणार आहे हे मी गरम करून घेतलेलं पाणी आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं पाणी ओतायचं आहे हे अशा पद्धतीने मी पाणी ओतत आहे गार पाणी होतू नका नाहीतर कट दिसत नाही आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये मासे मी या 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 सोडणार आहोत मासे पाणी उकळायच्या आधी सोडायचे नाहीत मीठ मी थोडंसं वापरत आहे मॅरिनेट करताना मीठ वापरलं आहे त्यामुळे या पाण्याच्या अंदाजानेच मीठ टाका जास्त टाकू नका आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे ह्याला उकळी आल्यानंतरच मासे सोडायचे आहेत सुरुवातीला मासे ह्याच्यात सोडले की जास्त शिजतात आणि चांगले लागत नाहीत आता ह्या रशाला उकळी आली आहे आता मी यामध्ये माशाचे तुकडे टाकणार आहे जे मॅरिनेट आपण करून ठेवले होते ते हे आता आपण सोडून झाल्यानंतर एक ते दोन मिनटंच रस्यामध्ये ठेवणार आहोत आणि नंतर गॅस बंद करणार आहोत जास्त शिजवले की तुकडे पडतात आणि ते चवीला लागत नाहीत चटणी आपण व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे आणि उकळी आल्यामुळे सुरुवातीला जास्त वेळ उकळायची गरज नाही आता याला एक चांगली उकळी आली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत मग आपली फिश करी तयार झाली जा आहे तुम्ही बघू शकता याला कट कसा आला आहे कोमट पाणी वाल्यामुळे कट चांगला येतो हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आला आहे माशाला तेल असल्यामुळं तेल जास्त सुटतं त्यामुळं सुरुवातीला फोडणीला तेल कमी वापरा नाहीतर जास्त तेल होईल आता ह्याला एक उकळी येईपर्यंत आपण ठेवायचं आहे नंतर गॅस बंद करायचा आहे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही श्रीनंदन रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब करा आता वरून गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर टाकायची आहे ही आपली फिशकरी झणझणीत गावरान पद्धतीची फिशकरी तयार झाली आहे कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कळवा धन्यवाद